नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल उशिर रात्रीपर्यंत अपडेट अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कापूस भाव सात हजार दोनशेच्या पुढे जाताना कौन दिसत आहे कोणकोणत्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव वाढताना दिसत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी एक बातमी पण आलेली आहे त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेविषयीसुद्धा एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर सर्व माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अवस्थिन शेवटपर्यंत बघा विनंती करतो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा तुम्हाला मी शेतकऱ्यांची ती पंतप्रधानांची बातमी सांगतो शेतकऱ्यांना बारा नवे सहा हजारच केंद्र सरकार म्हणते रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सहा हजार रुपयेवरून आठ हजार ते बारा हजार रुपये प्रतिवर्ष करण्याचा कुठलाही निर्णय नाही असे बातमी समोर येत आहे मित्रांनो महाराष्ट्रात पिकतोय आणि तेलंगणात विकतोय व्यापाऱ्यांच्या हातालाच पांढऱ्या सोन्याची जळाळी शेतकरी मित्रांनो बातमी पूर्ण बघा मित्रांनो तालुक्यात सी कापूस खरेदी सुरू झाले कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत आणि खुल्या बाजारात पांढऱ्या सोन्याला भाव मिळत आहे बळीराजाने घाम गाळून उत्पादित केलेला कापूस व्यापारी कमी भावाने खरेदी करीत असून हाच कापूस तेलंगणातील आदिलाबादच्या सीसीआय केंद्रावर विक्री केला जात आहे असे असल्याने व्यापाऱ्याची चांदी होत आहे तालुक्याच्या परिसरात सध्या खासगी व्यापारी सहा हजार दोनशे ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भावाने कापूस खरेदी आहे त्यानंतर व्यापारी हाच कापूस आदिला बादच्या कापूस बाजारपेठेत आय केंद्रावर तेलंगणाच्याच विश्वासू व नातेवाईकांच्या नावे सहा हजार एक नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यांच्याच नावाने पट्टी केली जात आहे इमानदारीवर हा कापूस विक्रीचा खेळ सध्या सुरू आहे अतिविशास शेतकऱ्यांच्या नावाने कापूस आयच्या खरेदी केंद्रावर टाकला जात आहे मित्रांनो वळव्या बाजार भावाकडे नरखेडेत एकशे सत्तावीस क्विंटल आवक होऊन सहा हजार आठशे पर्यंत जास्तीत जास्त दर जास गेला त्यानंतर हिमायतनगर या ठिकाणी ब्याण्णव क्विंटल

पाचशे रुपये जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंबरी एकशे त्र्याहत्तर क्विंटला होण सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघूया वर्धा अठराशे पंचवीस क्विंटला होण सहा हजार नऊशे वीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यावल दोनशे एक्क्याऐंशी कुंटल हो कोण सहा हजार सातशे दहापर्यंत जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणा छत्तीस कुंटल ला हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर केला शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघूया हिंगणघाट दहा हजार क्विंटलाव कोण कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास सात हजारपर्यंत भाव या ठिकाणी जाताना दिसत आहे नेरपर पर सोपंत या ठिकाणी अडतीस क्विंटलाव कोण कापसाला कमी दर आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती काटोल तीनशे पस्तीस क्विंटलावण सहा हजार सातशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा मा डेली बाराशे कोण सहा हजार सातशे पन्नास रुपये दर मिळताना दिसत आहे Premises, vanity, 1, 10, 1, 10, 000, त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा सोळाशे आठ क्विंटल कापसा हजार सातशे रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो देऊळगाव राजा चार हजार तीनशे तेरा क्विंटल चाव कोण सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा अठ्ठावीसशे अठरा क्विंटला कोण सहा हजार सातशे एकवीस पर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अकोला बोरगाव मंजू एकशे सत्तावीस क्विंटला कोणत्या सात हजार दोनशे आठ रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर ओमरेड नऊशे ब्याण्णव कुंटला ओळखून सहा हजार सहाशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पार्श्वनी सातशे अठ्ठ्याऐंशी कुंटला ओळखून सहा हजार सातशेपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला एकशे पंधरा क्विंटलाव कोण कापसाला सात हजार अकरा रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर छत्तीसशे क्विंटला कोण सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे आणि त्यानंतर शेवटची बाजार समिती मारेगाव सहा हजार आठशे पन्नासपर्यंत जास्त जास्त दर जाताना दिसत आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये